अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला। डॉक्टर आणि पेशंट यांच्यातला महत्त्वाचा दुवा असलेल्या या सर्व जामनेर उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत परिचारिकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले आणि साड्या भेट स्वरूपात देण्यात आल्या। याप्रसंगी जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे, PI प्रताप इंगळे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनय सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर RK पाटील यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर तसेच जामनेर शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। पोलीस स्टेशनचे PI माननीय इंगळे साहेब तसंच आपल्या या उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक माननीय डॉक्टर विनय सोनवणे घडवून आणलेलं आहे। असे सर्व दाते व त्यांचे प्रतिनिधी आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे अशा आमच्या सर्व परिचारिका भगिनी, मी आपणा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये आज जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्तानं शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो। आणि आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून कोविडच्या या संकट काळामध्ये स्वतःचा संसार सांभाळून रुग्णांच्या काळजीसाठी अहोरात्र उभ्या असलेल्या आमच्या सर्व परिचारिका भगिनी आणि आजचा हा जागतिक परिचारिका दिन खरं तर असा आहे 12 मे 1820 हा फ्लोरिंग या रुग्णसेवा सुरू करणाऱ्या महिलेचा जन्मदिवस आणि या त्यांच्या जन्मदिवशी हा जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो। त्यांनी आपलं सर्व आयुष्य रुग्णांच्या सेवेत घालवलं। सर्वात पहिल्यांदा युद्धाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी आपली सेवा दिली आणि त्यावेळेपासून एक परंपरा सुरू झाली की रुग्णसेवेसाठी महिलांची जी गरज आहे ती त्यावेळेस सुरू झाली। महाराष्ट्रामध्ये भारतरत्न महर्षी कर्वे यांनी या SNDT कॉलेजमध्ये सर्वात जगभरामध्ये आपण हा परिचारिका दिन या ठिकाणी साजरा करतो। आजचा या दिवसाचं महत्त्व इतर सर्वांसाठी आहे कारण आपण सर्व भगिनी रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामधलं एक भावनिक ऋणानुबंध जोडणारं माध्यम आहे। डॉक्टर ट्रीटमेंट करतात परंतु खरी सेवा जी आहे त्या या आमच्या भगिनीच देतात। त्यांची एक अटॅचमेंट रुग्णांशी एवढी झालेली असते की त्या रुग्णाला डॉक्टरपेक्षा आमच्या या सिस्टर जवळच्या वाटतात आणि आपण नावही तेच दिलं सिस्टर म्हणजे भगिनी। तर प्रत्येक पेशंटची बहीण या नात्याने आपण त्यांच्यासमोर जातात, त्यांची सेवा करतात आणि आम्हाला सर्वांना अभिमान आहे की आपण या कोरोना काळामध्येही आपल्या मुलाबाळांची काळजी, आपल्या घरादाराची काळजी या सर्व गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही अहोरात्र या ठिकाणी रुग्णसेवा देत आहात, वतीने नमन करतो। आणि या ठिकाणी आज ज्या सेवाभावी संस्था होत्या, आमचे मित्र सुहास भाऊ पत्रकार, त्यांच्या मनामध्ये ही कल्पना आली आणि त्यांनी सहज म्हटलं की आपण हा कार्यक्रम असा करायला पाहिजे। तर आपल्या जामनेरमध्ये सदैव कोणत्याही कामामध्ये पुढे असलेला बोहरा परिवारांनी लगेच त्याच्यासाठी काय खर्च असेल तो मान्य केला। त्याच्यानंतर बाळू भाऊ डांगी यांनी केला, त्याच्यानंतर सत्यम ड्रेसेसवाले आहेत त्यांनी केला आणि नुकतंच 8 दिवसापासून एक नवीन माजी विद्यार्थी संघ इंदिराबाई ललवाणी माजी विद्यार्थी संघ या ठिकाणी स्थापन झाला आहे। जामनेरमधल्या ललवाणी स्कूलच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी साहेब या ठिकाणी एक सेवा देण्याचं काम सुरू केलं आहे। त्याच्यामध्येही
अभिमान असा आहे की काही आमच्या माजी विद्यार्थिनी नर्स आहेत, परिचारिका आहेत, तर त्यांचाही आज या निमित्ताने आम्ही सत्कार केला आणि या सर्वांच्या वतीनं एक छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. कमी आणि तुमचं काम हे सर्वांसमोर असतं, तर पुन्हा एकदा तुमच्या सर्व कामाला उपस्थितांच्या वतीने नमन करतो, सलाम करतो. या ठिकाणी पत्रकार भगिनीही आलेले आहेत, त्यांचंही स्वागत करतो शब्दासमोरांनी. आणि या ठिकाणी मी माननीय टी आय साहेब या इंगळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या निमित्ताने दोन शब्द आपल्याशी हितभूत करतात. आजच्या जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे आदरणीय तहसीलदार श्री शेवाळे साहेब, या सामान्य जिल्हा सामान्य उपरुग्णालयाचे अधीक्षक सोनोने साहेब, विनय सोनोने साहेब, तालुका आरोग्य अधिकारी राजेश सोनोने सर, या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर आर के पाटील सर, महाजन सर, सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मंडळी आणि आपण सर्व भगिनींनी आज आपण परिचारिका दिन साजरा करतो. हा दरवर्षी कधी होतो हे कदाचित माहितीच नाही कोणाला, परंतु आज खरोखर चांगली कल्पना आहे. चांगल्या आपल्या या ठिकाणच्या ज्या आयोजकांनी ज्या हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांचे सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद करतो त्यांना की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करून एक प्रकारची समाजसुद्धा आपल्यासोबत आहे आणि हा दिवस परिचारिका दिन आपण साजरा करतो म्हणून हे माहिती तरी पडलं. नाही तर दरवर्षी काही फक्त व्हॉट्सअपवर किंवा शुभेच्छा देऊन तेवढासुद्धा मर्यादित असतो. भगिनींनो, 2 वर्षापासून आपण युद्ध लढतो आहे. ज्यावेळेस बॉर्डरवरचं युद्ध असतं त्यावेळेस नेहमीप्रमाणे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स नावाचा एक फोर्स असतो, त्यांनी फक्त बॉर्डरची सुरक्षा करायची. आणि ज्यावेळेस युद्ध सुरू होतं त्यावेळेस मिलिटरी हा मिलिटरीचा दुसरा फोर्स दुसरा पार्ट असतो, तो ते बॉर्डरची जी आहे सुरक्षेची जबाबदारी घेते. आणि ही जबाबदारी ही जी बॉर्डरवरची सुरक्षा होती ती तो भाग वेगळा, परंतु जी सामाजिक सुरक्षा आहे त्या सुरक्षेची जबाबदारी 2 वर्षापासून आपण सांभाळत आहात. आपण फार मोठा चांगला दुवा आहात. डॉक्टर आणि पेशंट यामधला हा सर्वात महत्त्वाचा दुवा, सिस्टर नर्स सिस्टर ज्या आहेत हा आपण निभावत आहात. आणि खूप काहीच आपल्या पाठीमागं पाठबळ राहत नाही, एकटी नर्स एकटी सिस्टर त्या वॉर्डामध्ये राहते आणि रुग्णाचे नातेवाईक आपण पाहतो दिवसेंदिवस रुग्णाचे नातेवाईक रुग्ण त्यांची वागणूक प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडेच बघायला पाहिजे आणि अशा पद्धतीचं सर्व आक्रोश सगळं त्यांचे नातेवाईकाचा आक्रोश नातेवाईकांच्या त्या आक्रोशाला बळी पडून आपण आपलं कर्तव्य खरोखर निभावतात. सलाम आहे आपल्या कर्तव्य, कारण आपल्या पाठीमागं फार काही प्रोटेक्शन नाही. पोलीस स्टेशनला जर ही घटना आली तर त्या ठिकाणी पावर्स आहे, त्या ठिकाणी अधिकार आहे, पाठबळ आहे, त्या ठिकाणी काही तो फोर्सचा उपयोग करू शकतो. पण या ठिकाणी फोर्सचा उपयोग करताना तुम्हाला कोणानं गोड बोलणं त्यांचं सेवा करावं लागतो. आणि एवढं सहन करणं 2 वर्षापासून आपण सतत त्याच मानसिकतेमध्ये बाकी विभागाचा विचार केला तर बाकी विभागाला कुठेही आपणच 2-4 विभाग सोडल्यानंतर आपणच लढतो आहे. आपलं कुटुंब आहे, कुटुंब आपल्याकडे डबल जबाबदारी आहे, डबल ट्रिपल जबाबदारी असतात. रिक्षाचा भाग वेगळा आहे, त्यांना फक्त एकच कर्तव्य असते की आपली ड्युटी करणं, परंतु आपल्याकडे कौटुंबिक जबाबदारी आहे, नोकरीची जबाबदारी आहे, मुलाबाळाची जबाबदारी आहे, सासूसासऱ्याची भरपूर जबाबदारी आपल्यावर आहे. आणि या जबाबदाऱ्यामधून ह्या जबाबदाऱ्या पार पाडून एक ही सामाजिक जबाबदारी या लढ्यात कोरोनाच्या लढ्यामध्ये आपण खरोखर सहभागी होऊन या रुग्णाची सेवा करता. कित्येक रुग्ण आपल्या जामनेर शहरातून नाही अजूनही ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचा इलाज होईल त्यातून मुक्त होऊन ते घरी जात आहे. आणि यामध्ये सर्वात बॉर्डरवर लढणारा जो कोणी घटक असेल तर त्यामध्ये तुम्ही आहे. आणि या सर्व या सामाजिक लढ्यामध्ये या कोरोनाच्या लढ्यामध्ये निश्चित आपलं फार मोठं योगदान यामध्ये आहे आणि त्यामुळेच कोरोनाचा कुठातरी कमी होत आहे. निश्चित आपल्या या परिचारिका दिनानिमित्ताने मी आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.
आजच्या जागतिक चारिका दिनानिमित्त सर्वप्रथम जी कल्पना ज्यांनी सुचवली अशा सर्व आयोजकांची मी प्रथमतः त्यांनी धन्यवाद व्यक्त करतो. दरवर्षी हा दिवस येत असतो साजरा करता का नाही मला माहीत नाही, परंतु मला पण देखील या कार्यक्रमाला तुम्ही या ठिकाणी बोलवलं त्या निमित्ताने मी देखील आपले आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की गेल्या 1.5 वर्षापासून जवळपास आपण कोरोनाशी खूप मोठे युद्ध खेळतो आणि या युद्धामध्ये डॉक्टर वडबळ असतील किंवा आपण सर्व असाल परिपूर्ण आपण 24 तास आपण सर्व रुग्णांना सेवा देतो. डॉक्टरांचा विचार केला तर आपण डॉक्टर एक प्रिस्क्रिप्शन किंवा व्हिजिट करणे वगैरे, पण रुग्णाच्या एकदम जवळ जाणं आणि त्याची केअर घेणं ही जबाबदारी आपल्यावर आहे. या जबाबदारीसोबत आपण आपल्या परिवाराची जबाबदारी देखील सांभाळत आहात. बऱ्याच वेळेस कोविड केअर सेंटरला प्रवास करायला भेट दिली आहे किंवा इतर डीसीएससीला परत भेट दिलेली आहे. सर्व ज्या परिचारिका भगिनी आहेत आपल्या अतिशय चांगलं काम करत आहेत आणि कोरोनाच्या किंवा इतर जरी पेशंट विचारात घेतले आपण तर पेशंटची मानसिकता थोडीशी बदललेली आहे. त्यावेळेस पेशंटला असं वाटतं की मी लवकर बरा झाला पाहिजे, सर्वांचे चांगले उपचार ते मला मिळाले पाहिजे, एक इन्स्टंट रिलीफ जो प्रकार आहे तो पेशंटला मिळावा अशी पेशंटची इच्छा असते आणि कितीही केलं तरी त्या औषधांचा इफेक्ट व्हायला किंवा इतर काही गोष्टी व्हायला वेळ लागत असतो आणि डॉक्टरांनी समजा प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं तर ते नर्स किंवा आपले वार्ड बॉय त्यावर आपण काम करत असतो. परंतु पेशंटला असं वाटतं की अजून काहीतरी वेगळं दिलं की जेणेकरून मला लगेच खूप रिलीफ भेटेल आणि ह्या दोघांच्या याच्यात आपण जसा भावनिक बंध तयार करतात तसं याच ठिकाणी आपल्याला त्रास देखील होतो. आपण त्या ठिकाणी काम करतात आपल्याला ही बाब माहीत आहे. अशा सर्व अडीअडचणींना आपण सामोरे जातात. यायचं म्हटले की जसं पोलीस स्टेशन किंवा इतर विभाग असतील तर आपल्याला सेक्युरिटी हा प्रकार असतो, परंतु दुर्दैवाने आपल्या परिचारिका भगिनींना आता कोणताही सपोर्ट किंवा एखादा पेशंटने समजा दुर्दैवाने एखादा चुकीचा शब्द वापरला तर आपण त्या पेशंटची स्थिती बघून आपण त्या ठिकाणी थोडाफार विसर करतो आणि ते सर्व करत असताना आपल्याला ज्या काही अडीअडचणी येतात किंवा ज्या डबल टिबल जबाबदाऱ्या म्हणेल मी तर त्या सर्व जबाबदाऱ्या आपण व्यवस्थित पार पाडत आहात. माझ्यामध्ये सगळ्यांचं वॅक्सिनेशन झाले जसं आणि आपल्याकडे काही घटनांनी घडली नाही ते सर्व करत असताना म्हणजे देवाची कृपा पण बघा की जे या स्थितीशी लांब राहत आहे त्यांना कोरोना होतोय, आपण एवढ्या जवळ जाऊन पेशंटच्या सोबत काम करत आहे आणि आपली अशी अविरत सेवा सगळ्यांना मिळो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आता कार्यक्रम घडून आला. 12 मे जागतिक परिचारिका दिवस, त्याबद्दल माझ्या पहिले सर्व परिचारिका बंधू डॉक्टर भगिनींना सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि तसंच सर्व कार्यक्रमाचे सर्व आयोजक अध्यक्ष यांच्या वतीनं ते कार्यक्रम आयोजित केला गेला तरी माझ्या सर्व पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.